हॅलो एव्हरीवन, सिस्टम प्रोग्रामिंग अँड ऑपरेटिंग सिस्टमच्या या लेक्चरमध्ये आपण ॲडव्हान्स असेम्बलर, डायरेक्टिव्स, लोकेशन काउंटर अँड मशीन कोड बघणार आहोत. तर फर्स्ट लेट स्टार्ट विथ अ असेंब्ली प्रोग्राम आणि थोडी रिव्हिजन घेऊ की आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय केलं होतं. सो आपण मागच्या लेक्चरमध्ये डायरेक्टिव्स बघितले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, सो इकडे आपण त्यांना असाईन करणार आहोत. सो जे स्टार्ट आणि एंड स्टेटमेंट्स आहे ते आहे असेंब्लर डायरेक्टिव्स. ओके, बिकॉज दोज स्टेटमेंट टेल्स असेंब्लर स्पेसिफिक थिंग टू डू. सो इन दिस केस स्टार्ट कुठून करायचं आणि एंड कुठे करायचं. आफ्टर दॅट 2, 3, 4 आणि 5 हे जे स्टेटमेंट्स आहे हे आहे इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट्स. का? कारण ते न्यूमॉनिक सोबत स्टार्ट होत आहे आणि ते एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स आहे. सो मूव मूव करते डेटा फ्रॉम एक्स टू ए आर जी एक्सेट्रा आणि ॲड हा ॲड करतोय डेटा. त्याच्यानंतर एक्स डी सी 10 आणि वाय डी एस 1 हे डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट्स आहे. तो एक्स डी सी 10 हा डिक्लेरेटिव्ह कॉन्स्टंट आहे, इकडे आपण 10 ही असाइन करतो आणि वाय डी एस 1 हा डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट आहे. बोथ आर पार्ट ऑफ डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट. त्यांना कसं टेबलमध्ये आपण आयडेंटिफाय करणार, हे 1 आणि 8 हा असेंब्ली डायरेक्टिव्ह आहे, सो त्यांना तसं मॅप करणार डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंटला बाय डी एस आणि इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट बाय आय एस, ऑर यू कॅन यूज टिक मार्क्स ऑल्सो. आता आपण बघूया लोकेशन काउंटर. लोकेशन काउंटर काय की जर स्टेटमेंटला एक लोकेशन असते, एक ॲड्रेस असतो मेमरीमध्ये, तो ॲड्रेस आयडेंटिफाय करण्यासाठी आपण लोकेशन काउंटर यूज करतो. बेसिकली दर प्रोग्रामच्या स्टार्टिंगला आपण स्टार्ट स्टेटमेंट लिहितो आणि त्याच्यासमोर एक कॉन्स्टंट लिहितो, सो स्टार्ट 100. सो त्याला एक लोकेशन काउंटर नसतो, पण त्याच्यानंतरचे पण जे व्हेरिएबल्स असतात त्यानंतर लोकेशन काउंटर ॲड होतो आणि त्याच्यानंतर तो इन्क्रिमेंट होतो. आपण इथे बघू शकतो मूव स्टेटमेंटला तो 100 आहे, त्याच्यानंतर तो इन्क्रिमेंट होत होत 101, 2, 3, 4, 5, 6 पर्यंत तो पोहोचतोय. तो हे झालं लोकेशन काउंटर. आता आपण बघूया ॲडव्हान्स असेंब्लर डायरेक्टिव. तो फर्स्ट ॲडव्हान्स असेंब्लर डायरेक्टिव इज ओरिजिन. तो ओरिजिन डायरेक्टिव टेल्स द असेंब्लर वेअर टू लोड इन्स्ट्रक्शन अँड डेटा इन टू मेमरी. तो सिंटॅक्स ओरिजिन अँड मग ऑपरेशन टू इव्हॅल्युएट. इकडे मी लिहिलं नाही कारण ते वेरियस टाईप्स असू शकतात. तर इकडे एक प्रोग्राम लिहिला आहे स्टार्ट अँड मूव्ह ॲड अँड त्याच्यानंतर नेक्स्ट. आता आपण बघू शकतो की ओरिजिनला लोकेशन काउंटर नाही आहे आणि त्याचे जे नंतरचे जे पण लोकेशन काउंटर आहे ते 7 स्टार्ट होत आहे. तर बेसिकली इथे काय झालं, ओरिजिन डायरेक्टिव्ह हा सांगतोय की ह्याच्यानंतरचा जो पण फ्लॅग आहे किंवा जे पण त्याचं जे इव्हॅल्युएशन इथे येते ऑपरेशनचा, त्याच्यामध्ये तो 5 ऍड करणार. तो इथे नेक्स्ट प्लस 5 येत आहे, सो 102 इथे नेक्स्ट येत आहे अँड प्लस 5 केल्यावर 107, 108, 109, 110, 111. सो 2 + 5 = 7 होतोय अँड 7 पासून मग नेक्स्ट सुरू होत आहे. 107, 8, 9, 10, 11. दिस इज ओरिजिन. इक्वेट, इक्वेट हा इक्वेशन म्हणू शकतो आपण, कडा यूज करतो म्हणजे असाइन करतो, तो असोसिएट करतो एका एक्सप्रेशनला एका ऍड्रेस सोबत. तो बेसिकली आपण एक त्याला एक लेबल प्रोव्हाइड करतो आणि एक ऍड्रेस प्रोव्हाइड करतो आणि तो ऍड्रेस मग तो लेबल सोबत तो असोसिएट करतो. तर जेव्हा आपण तो सिम्बॉल यूज होईल, सो इकडे फॉर एक्झाम्पल आपण R12 घेतलाय तर तो 12 ह्या व्हॅल्यूने रिप्लेस होऊन जाईल कारण ती ॲड्रेस आहे. इक्वेट करतोय तो, असोसिएट करतोय. जेव्हा आपण असेंब्लर रन होईल तेव्हा जिकडे पण R12 असेल तिकडे तो ॲड्रेस तो रिप्लेस होईल. तो LTORG, LTORG हा असा डायरेक्टिव्ह आहे जो असेंब्लरला सांगतो की करंट लिटरल पूलला असेंबल करायला इमिजिएटली. सो लिटरल पूल काय असतं ह्याच्यासाठी आपल्याला लिटरल काय ते समजायला लागेल. सो लिटरल बेसिकली हे जे 5 आणि 2 लिहिलंय आपण, सो हे जे व्हॅल्यूज जे आपण असाइन करतोय या रेजिस्टर्सला, सो दीज आर लिटरल्स.
तो ह्यांचा एक पूल असतो किंवा ह्यांचा एक मेमरी एरिया असतो, तो लोड करायचा असतो, तो हा LTORG तो काम करतो, इमिजिएट त्याला लोड करायचा असतो. लिटरल पूलमध्ये काय असतं, अनॉनॉमस कॉन्स्टंट डेफिनेशनचा एक कलेक्शन असतो जो असेंबलर जनरेट करतो, आणि हा जो LTORG डायरेक्टिव आहे हा डिफाईन करतो की सांगतो तो की ह्या लिटरल पूलची बिगिनिंग कुठे आहे. तो आपल्याला समजा फाय आणि टूचा लोकेशन काउंटर पाहिजे असेल, आपण 100 किंवा 101 नाही देऊ शकत, कारण अजून LTORG आपण ॲक्सेसच नाही केलेला. ह्यांचा ॲड्रेस कधी आपण डिफाईन करू शकतो, म्हणजे हे लिटरल पूलमध्ये आहे पण त्यांना ॲड्रेस असाइन नाही झाला आहे. पण जेव्हा आपण LTORG इन्स्ट्रक्शन येईल कोडमध्ये, जेव्हा एक्झिक्यूट होईल, तेव्हा त्याचा जो ॲड्रेस आहे, त्याच्या नंतरचे जे ॲड्रेसेस आहे, ते मग या लिटरल्सला असाइन होईल. इकडे मी टेबल बनवलं आहे, तो 5 ला 109 आणि 2 ला 110. इकडे पण LTORG हा 109 ला आहे, सो हा 5 ला असाइन होईल आणि 1010 हा 2 ला. सो दॅट इज LTORG. अजून एक एक्सरसाइज आहे, तो सिम्बॉल लिटरल असेंबलर डायरेक्टिव डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट इम्परेटिव्ह स्टेटमेंट सिम्बॉल आणि लिटरल लेबल्सला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तो पॉज इफ यू वॉन्ट टू सॉल्व इट. आय विल स्टॉप फॉर 5 सेकंड्स. मीनवाइल यू कैन पॉज एंड सॉल्व इट. ओके, सो दिस इज द आन्सर. तिकडे आपण बघू शकता असेंबली डायरेक्टिव्स मल्टिपल येत आहे, कारण एंड, LTORG, ओरिजिन, स्टार्ट हे सगळे असेंबली डायरेक्टिव्स आहे. त्याच्यानंतर डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट एकच आहे याच्यात, NDC5, आणि बाकी सगळे इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट आहे. सिम्बॉल काय इथे एन, तो जो सिम्बॉल आहे ह्या एन आहे. लिटरल्स आपण बघितले आताच, सो इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 1, आणि लेबल्स लूप आणि लास्ट. तो हे बिफोर निमॉनिक्स जे आपण कीवर्ड्स टाईप करतो ते आहे लेबल्स, लूप आणि लास्ट. आता ऑप कोड अँड मशीन कोडच्या बाबतीत आपण जर डिस्कशन करू, सपोज एक हायपोथेटिकल मशीन आहे, त्याचा फर्स्ट ऑपरेंड हा नेहमी एक सीपीयू रजिस्टर असतो आणि सेकंड ऑपरेंड हा मेमरी रजिस्टर असतो. रीड आणि प्रिंट इन्स्ट्रक्शनला ऑपरेंडची गरज नाही आहे, म्हणजे फर्स्ट ऑपरेंडची गरज नाही आहे, स्टॉप इन्स्ट्रक्शनला ऑपरेंडचीच गरज नाही आहे, आणि जो पण सिम्बॉलिक ऑप कोड आहे तो एका मशीन ऑप कोड सोबत असोसिएटेड आहे, त्याचा एक मशीन कोड पण आहे. आणि हे सगळ्या डिटेल्स आपण कशा स्टोअर करतो, मशीन ऑप कोड टेबल मध्ये, MOT मध्ये. तर MOT मध्ये काय काय असतं, ऑप कोड जो निमोनिक फॉर्म मध्ये जो आपण लिहितो, आणि मशीन कोड जो ऑप कोड सोबत मशीन असोसिएट करते. तो हे सगळे मशीन कोड आणि ऑप कोडचे, सो स्टॉप ऍड सब मल मूव आर मूव एम कॉम BC डिव रीड प्रिंट, त्यांचे कसे ऑप कोड आहे, 0 पासून स्टार्ट होता, 10 पर्यंत एंड होता. अजून आहे एक्सटेंडेड ऑप कोड पण आहे, ते आपण बघूया पुढच्या लेक्चर्स मध्ये. आणि सगळ्यांची साईज 1 आहे इन वर्ड्स, तो 1 वर्ड सगळ्यांची एक साईज आहे. त्यात अजून स्टार्ट एंड LTORG ओरिजिन इक्वेट, तो हे आपण बघितलं की असेंबलर डायरेक्टिव आणि ऍडव्हान्स असेंबलर डायरेक्टिव आहे. तो हे पण 1 पासून स्टार्ट होता, 5 पर्यंत एंड होता. डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंटचं मशीन कोड 1 आहे आणि कॉन्स्टंटचं 2 आहे, आणि हे रजिस्टर्सचं 1, 2 आणि 3 आहे. सो दॅट्स इट फॉर दिस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.